नमस्कार मित्रांनो, प्रयाग एडुटेकच्या या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आपला पॉलिटीवर जो आहे तर तो क्रॅश कोर्स चालू आहे. ऑलरेडी 3 जे लेक्चर्स आहेत तर याच्यावर आपण कंडक्ट केलेले आहेत. आणि याच्यामध्ये 2 महत्त्वाचे टॉपिक, पहिली ती आहे भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रियाचं आणि दुसरं आहे भारतीय राज्यघटनेचा सरनामा म्हणजे मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड प्रियम्बल. हे जे 2 लेक्चर आहेत हे ऑलरेडी आपण घेतलेले आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं लेक्चर नंबर 4 असणार आहे मूलभूत कर्तव्य. छोटा टॉपिक आहे, सोपा आहे, समजायला पण सोपा जातो. कन्सेप्ट जे आहेत याच्यात फार नाही आहेत, खूप काही गोष्टी आहेत पाठांतर करायचे आहेत. ठीक आहे, तर सुरू करूया आपण आजच्या लेक्चरला. तर बघा, हा टॉपिक अभ्यासण्याआधी ऍक्च्युअली मध्ये फंडामेंटल राईट जो आहे, मूलभूत हक्क जो आहेत, तो भाग आधी अभ्यासला पाहिजे असे एक प्रोसिजर असते. परंतु मूलभूत अधिकार हा जो भाग आहे म्हणजे हा जो घटक आहे हा फार मोठा आहे. याला जवळपास 2 ते 3 लेक्चर्स लागतील. त्याच्याऐवजी आपण हा पुढचा घेऊन घेतलेला आहे, फंडामेंटल ड्युटीज, जेणेकरून आपले लवकर लवकर छोटे छोटे जे टॉपिक्स आहेत ते आवरले जातील आणि आपली एक्झामला फार कमी वेळ उरलेला आहे, त्याच्यामध्ये हे सर्व टॉपिक आपण कव्हर करून टाकू. ठीक आहे, तुमच्यासाठी आणखी एक सूचना आहे, चालू घडामोडी त्याच्यानंतर बाकीचे जे विषय आहेत तर ते लवकरच व्हिडिओ अपलोड होणार आहेत. आमचे फॅकल्टीज जे आहेत त्याच्यावर काम करतायत. ठीक आहे, तर फंडामेंटल ड्युटीज अँड फंडामेंटल राईट्स बघायला गेलं हे तर हे दोन्ही सेमच आहेत, म्हणजे या दोघांचं महत्व सारखंच आहे. समजा आपण आपल्या घरात राहतो, आपले अधिकार काय की आपल्याला दररोज जेवण भेटायला पाहिजे, त्याच्यानंतर शाळेत सोडायला यायला पाहिजे घरच्यांनी, त्याच्यानंतर शाळेची फी भरली पाहिजे घरच्यांनी, त्याच्यानंतर मध्ये मध्ये कुठंतरी घेऊन जायला पाहिजे घरच्यांनी आपल्याला. मग हे काय झाले, आपले अधिकार झाले. पण आपले ड्युटीज काय राहतात घरामध्ये, की घर स्वच्छ ठेवायचं, आई वगैरे नसेल तर त्यावेळी सर्व आवरून ठेवायचं, त्याच्यानंतर घरच्यांचं नाव निघेल अशाच काही कृती करायच्या, वाईट कृती करायच्या नाही. ठीक आहे, तर ह्या काय झाल्या, ड्युटीज झाल्या. मग हे आपण कशाविषयी बोललो, एका परिवाराविषयी बोललो. पण हे जर मला राष्ट्राविषयी सांगायचं असेल तर त्यावेळी फंडामेंटल ड्युटीज अँड फंडामेंटल राईट्स या थोड्या मोठ्या कन्सेप्ट होऊन जातात. ठीक आहे, तर मूलभूत कर्तव्य, तर नागरिकांना काही हक्क दिलेले असतात कुठल्याही राष्ट्रामध्ये आणि काही कर्तव्य दिलेले असतात. आता हे दोन्ही जवळपास सारख्याच एकाच ताराजूचे मध्ये टाकले तर दोघांचं वजन सेमच असतं, एकाला वरती किंवा एकाला खालती असं नाही करता येत. ठीक आहे, आता बघा, जी मूल राज्यघटना होती, म्हणजे कोणती मूल राज्यघटना, जी आपण 26 जानेवारी 1950 ला स्वीकारली, त्याच्यामध्ये हे चॅप्टर नव्हतं. ठीक आहे, जसं आपलं कधी कधी कसं असतं बघा, सिलेबस बदलतो, स्कीम बदलते, आय स्कीम, जी स्कीम, किंवा इंजिनिअरिंगचे पॅटर्न बदलतात, 2012 पॅटर्न, 2015 पॅटर्न. मग कसं असतं, 2012 पॅटर्न मध्ये हे चॅप्टर्स होते, परंतु 15 पॅटर्न मध्ये एक नवीन चॅप्टर ऍड होऊन जातो. ठीक आहे, म्हणजे अशाच पद्धतीने राज्यघटनेत पण झालं. जेव्हा राज्यघटना तयार झाली आणि ते पुस्तक लॉन्च झालं, एक राज्यघटना लॉन्च झाली 26 जानेवारी 1950 ला, तर त्यावेळी त्याच्यात हे चॅप्टर नव्हतं. हे चॅप्टर कधी आलं, 42व्या घटना दुरुस्तीने, जी 1976 मध्ये झाली. लक्षात ठेवा, मूलभूत कर्तव्य हे मूल राज्यघटनेत नव्हतं. मग तुम्हाला जर परीक्षेत क्वेश्चन आला तर खालील पैकी कोण कोणत्या गोष्टी मूल राज्यघटनेत नव्हत्या, तुम्हाला वेगवेगळी उदाहरणं देतील, विधानं देतील काही वेळेला, तर तुम्हाला शोधायचं असेल तर त्याच्यात एक गोष्ट ही लक्षात ठेवा की मूलभूत कर्तव्य हे पार्ट नव्हता ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनचा. ठीक आहे, मूलभूत हक्क होता, फंडामेंटल राईट्स, राईट्स इज दी पार्ट, राईट्स हा पार्ट होता ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनचा, पण ज्या ड्युटीज आहेत तर त्या ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनच्या पार्ट नव्हत्या, त्या ऍड करण्यात आल्या 1976 42व्या घटना दुरुस्तीने. ठीक आहे, तर याचं सोर्स ऑफ मोटिवेशन कुठं आहे, म्हणजे आपण हे घेतलं मूलभूत कर्तव्य घेतले कुठून घेतले, म्हणजे आपल्याला प्रेरणा कुठून भेटली, तर याचं आन्सर आहे USSR,
युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक, म्हणजे ज्याला आज आपण रशिया म्हणतो, काही रूस म्हणतात, ओरिजिनल त्याचं नाव रशिया आहे, मराठीमध्ये आपण रूस म्हणतो त्याला. तर रशिया जे आहे, तर ते रशियाच्या राज्यघटनेत जे होतं, मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत हक्क हे दोन्ही दिलेले होते. मग आपण पाहिलं की अरे रशियाच्या राज्यघटनेत आहे, तर आपल्या पण राज्यघटनेत असलं पाहिजे, मग आपण सुद्धा ऍड करून घेतलं. आणि जपानची राज्यघटना अशी एकमेव घटना आहे की ज्याच्यात मूलभूत कर्तव्यच आहे, हक्क वगैरे जास्त दिलेले नाहीत त्याच्यात, एक पूर्ण एक सूचीच बनवलेली आहे. आणि तुम्ही म्हणाल की अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया यांच्यात मूलभूत कर्तव्य आहेत का, यांच्या राज्यघटनेमध्ये आहेत का? तर नाही. या जेवढ्या पण वेस्टर्न वाले आहेत, त्यांच्या राज्यघटनेमध्ये आपल्याला मूलभूत कर्तव्य बघायला मिळत नाही. फक्त जपान, रशिया, इस्रायल यांसारखे जे मॉडर्न जे आहेत देश आहेत, तर त्यांच्या देशात आपल्याला बघायला मिळतं. जर्मनीमध्ये सुद्धा मूलभूत कर्तव्य दिलेले नाही. ठीक आहे, पुढचं जे आहे, तर हे आलं कुठून? मग कुठल्याही गोष्टी कॉन्स्टिट्यूशन मध्ये ऍड करण्यासाठी तुम्ही पाहिले असेल, एक समिती नेमली जाते, मग ती समिती अभ्यास करते, ती समिती शिफारसी करते, मग ते कुठंतरी ऍड केले जातात. मग त्याच पद्धतीने जेव्हा भारतात इमर्जन्सी चालू होती, म्हणजे आणीबाणी चालू होती, इंदिरा गांधीजींनी भारतात इमर्जन्सी लागू केली होती, तर त्या काळात असं लक्षात आलं की लोक नुसते हक्क हक्क करायचे, की लोकांना अटक केलं लोक लगेच म्हणायचे की अरे माझा हक्क आहे, तुम्ही मला अटक करू शकत नाही, वॉरंट दाखवा. मग सरकारला वाटते की लोक नुसते हक्क हक्कच करतायत, लोकांना त्यांचे अधिकार माहितीच नाही. मग इंदिरा गांधीजींनी ठरवलं की नाही, आता या लोकांना त्यांचे कर्तव्य पण बजावावेच लागते. याच्यासाठी काँग्रेस पक्षाने, लक्षात ठेवा सरकारने नाही, काँग्रेस पक्षाने सरदार स्वर्णसिंग, हा त्यांचा फोटो आहे, तर सरदार स्वर्णसिंग यांच्या यांची समिती नेमली. एकटच होते ते, म्हणजे काही मोठी समिती नव्हती, काही 10-12 लोकांची, वन मॅन आर्मी होती ही. तर स्वर्णसिंग समिती नेमली गेली कशासाठी? तर मूलभूत कर्तव्यांचा अभ्यास करण्यासाठी. फार वेळा एक्झाम मध्ये क्वेश्चन आलेले आहे, ज्या गट क च्या राहतात त्यांच्यामध्ये सहसा करून जास्त क्वेश्चन येतो, आणि आपली AMVI पण क्लास 3 ची पोस्ट आहे. मग क्वेश्चन येऊ शकतो की मूलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेत कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आला? तर लक्षात ठेवा, त्यावेळी तुमचा आन्सर असेल स्वर्णसिंग समिती. जर नोट्स वगैरे काढत असाल तर लिहून ठेवा, स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीवरूनच जे आहे तर ते ऍड करण्यात आलं मूलभूत कर्तव्य. ठीक आहे, तर यांनी फार अभ्यास केला, या त्या राज्यघटना ज्या आहे उघडून पाहिल्या, त्यांचा अभ्यास केला. मग त्याच्यानंतर 42व्या घटना दुरुस्तीने आपल्या संविधानात एक नवीन युनिट जोडलं गेलं, एक युनिट जोडलं गेलं, त्याचं नाव होतं भाग पार्ट 4A, पार्ट 4A, आणि त्याच्यामध्ये एकच कलम होतो 51A, आणि ज्याच्यामध्ये 10 मूलभूत कर्तव्य होती. आता इथं 4 गोष्टी तुम्हाला डायरेक्ट पाठ करायचे आहेत. पहिली, एक तर 42वी घटना दुरुस्ती जी 1976 मध्ये झाली. दुसरं, पार्ट 4A ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आता बघा, हा ABCD तुम्ही अभ्यास, आता तुम्हाला अभ्यासात येईल असते पॉलिटीच्या. बघा कसं राहतं, की भारतीय संविधानात आता समजा एखादी बुक तयार झालेली आहे, आपलं संविधान तयार झालेलं आहे, काही वेळेला काय होऊन जातं, आता एखादं ऑटोमोबाईलचं पुस्तक होतं ते 10 वर्षापूर्वी तयार झालेलं असेल, तर आता जर त्याच्यात मला हायब्रिड व्हेकल्स, इलेक्ट्रिक व्हेकल हे चॅप्टर टाकायचे असतील, तर मी सिंपल काय करेल, शेवटी 2 पुरवण्या लावेल, म्हणजे काय करेल, शेवटचे 2 चॅप्टर ऍड करेल. संविधानात तसं नाही चालत, संविधानात भाग केलेले आहेत तेवढे. ठीक आहे, आणि ज्या त्या भागामध्ये जे तेच लावलेलं आहे, ऑलरेडी पार्ट 4 होता, चौथ्या भागात 2 चॅप्टर्स आहेत आपल्या, ऑलरेडी आधी 2 चॅप्टर्स होते, एक आहे फंडामेंटल राईट्स आणि दुसरा आहे डायरेक्टिव्स प्रिन्सिपल, या 2 गोष्टी होत्या. मग तिसरं ऍड करण्यासाठी काय करावं लागतं, आपल्या राज्यघटनेत आपण काय करतो की जो भाग असेल, आता पार्ट 4 आहे ना, मग फोर ए करावा लागतो. समजा आणखी मला भविष्यात काहीतरी जोडायचंय, मग मी काय करेल, पार्ट 4B, पार्ट 4C. मग तुम्हाला जर ओळखायचं असेल की हे कलम ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये होतं का नाही, तर सिम्पली जे कलम एकदम सिम्पल असतं, म्हणजे पार्ट 4, कलम 32, 33, 34, 35, 100, 102, 304, हे सिम्पल आहे, हे होते,
म्हणजे दिलेले असतात 51A, 324B, 315A. मग हे ए बी कधी ऍड करावे लागतात? जेव्हा आपण घटना दुरुस्ती करतो. म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला जर सिम्पली ओळखायचं असेल की ओरिजिनल वाला आहे का नंतर ऍड केलेला आहे, जर त्याच्या पुढे ए बी सी डी ई असं काहीतरी लावलं असेल, समजून घ्या की ते नंतर ऍड केलेलं आहे. ठीक आहे, मग सांगण्याचा उद्देश काय होता की 42वी घटना दुरुस्ती 1976, पार्ट 4A ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, आणि आर्टिकल कितवा आहे? 51A. ठीक आहे, 51A, कारण की 51 ऑलरेडी आहे, मग दुसरा ऍड टाकायचा, मग 51A. ठीक आहे, आणि याच्यामध्ये आज रोजी जे आहेत, आज रोजी नाही तर तेव्हा 10 मूलभूत कर्तव्य जोडण्यात आलेली होती. आता बघा, स्वर्णसिंग समितीने फार अभ्यास केला, मग त्यांनी फक्त 8च कर्तव्य दिली होती. त्यांनी जी रिपोर्ट तयार केली, म्हणजे जी रिपोर्ट तयार केली सरांना दाखवण्याच्या आधी, म्हणजे पक्षाला दाखवण्याच्या आधी, सरकारने स्वीकारायच्या आधी, तर त्याच्यात 8 कर्तव्य होती. त्याच्यापैकी 3 तर ऐकल्याच नाही गव्हर्नमेंटने, 3 3 ह्या नाही चालणार, थोड्याशा चुक्या आहेत, या बदलून आणा तुम्ही. मग परीक्षेत क्वेश्चन येतो की खालील पैकी कोणत्या शिफारसी स्वर्णसिंगांच्या स्वीकारल्या गेलेल्या नाही? मग न स्वीकारलेली कर्तव्य कोण कोणती आहे? पहिलं आहे कर्तव्यांचे पालन करणे. मग स्वर्णसिंग समितीने असं सांगितलं की आपण जी कर्तव्य टाकतो आहे, म्हणजे याचा अवमान करू शकत नाही तुम्ही, त्याच्यानंतर वेगवेगळे जवळपास 10 11 आहेत ते कर्तव्य, ते पाहूच आपण. मग जर समजा एखादा व्यक्ती जर या कर्तव्याचं पालन करत नसेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. ठीक आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. आपण काहीतरी प्रोविजन ठेवूया की समजा एखाद्याने स्वच्छता नाही राखली तर त्याला 1 वर्षाची शिक्षा, 10 हजार रुपये दंड, असे आपण कायदे करूया. आणि याला न्यायालयीन आव्हान देता येणार नाही. म्हणजे काय? म्हणजे जर हे आपण असे कायदे करू की ज्यांच्यामुळे मूलभूत हक्क जे आहे व्हायलेट होत असतील, तर याला न्यायालयीन आव्हान देता येणार नाही. तुम्ही म्हणाल आमच्या डोक्यावरून गेलं. सिम्पली तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून सांगतो, ज्यांना कन्सेप्ट क्लिअर करायचे नसतील त्यांनी 2 मिनिटं पुढे लगेच स्किप करा. हे कसं असतं की मूलभूत हक्क जे आहेत तर ते थोडे स्ट्रॉंग आहेत, म्हणजे ते जास्त हायर लेवलचे आहेत, आणि त्यांचं मूलभूत हक्क जे आहेत त्यांची अंमलबजावणी न्यायालयाकडनं करता येते. तुम्ही हायकोर्टात गेले करता येते. समजा गव्हर्नमेंटने उद्या असा कायदा केला की तुमचे मूलभूत अधिकार जे आहेत तर ते व्हायोलेट होत आहे, उदाहरणार्थ की तुम्हाला विना वॉरंट शिवाय कोणी अरेस्ट करू शकत नाही, गव्हर्नमेंटने असा कायदा केला की जर तुम्ही स्वच्छता राखली नाही तर तुम्हाला पोलीस कुठूनही घेऊन जाईल विना वॉरंट करता, तुम्ही म्हणाल अरे हे तर माझ्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन आहे, मग तुम्ही कोर्टामध्ये सांगाल की नाही, गव्हर्नमेंटने हा जो कायदा बनवलेला आहे की स्वच्छता न राखण्यास पोलीस आपल्याला घरातून उचलून घेऊन जाईल, तर हा चुकीचा आहे कारण की याच्यामुळे माझे मूलभूत अधिकार व्हायोलेट होत आहे. मग गव्हर्नमेंट मध्ये नाही नाही तुम्हाला असं करता येणार नाही का, कारण की स्वर्णसिंग यांनी असं सांगितलेलं होतं. पण हे स्वीकारण्यात आलं का? नाही, स्वर्णसिंगांनी सांगितलं होतं पण हे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये, नंतरच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आलं नाही. तिसरं, त्यांनी सांगितलं की कर देणं हे फार महत्वाचं आहे, लोक करच देत नाही, लोक ब्लॅक मनी जमा करतात, मग कर देणे सक्तीचं करायचं असं म्हणणं होतं स्वर्णसिंगांचं. पण या तिन्ही ज्या शिफारसी होत्या तर त्या नाकारल्या गेल्या गव्हर्नमेंटकडनं. या आहेत आपल्या 11 शिफारसी. तुम्ही म्हणाल सर तुम्ही सुरुवातीला 10 म्हटले, 11 म्हणताय, तुमची काहीतरी चूक होते. चूक नाही होते हे, आपण बरोबर चालतो आहोत. आता आपण एक एक रीड करूया, मग तुम्हाला शेवटी सांगेल की 10 आहेत की 11 आहेत. ठीक आहे, पहिलं आहे घटनेचे पालन करणे. मग घटनेचे पालन करणे म्हणजे यात काय आहे की संविधान, राष्ट्रगीत, राष्ट्रगान यांचा आदर करणे. ठीक आहे, तुम्ही संविधानाचं असं पुस्तक जाळू नाही शकत, तुम्हाला विरोध वाटला की नाही असं आहे, तुम्ही एखादं राष्ट्रगीत चालू आहे, मग आपण कसं कुठं राष्ट्रगीत चालू असेल आपण लगेच थांबून जातो आपण. त्याच्यानंतर राष्ट्रीय आंदोलनातील उच्च आदर्शांचा आदर करणे. त्याच्यानंतर भारताचे सार्वभौमत्व, एकता, अखंडता यांचे रक्षण करणे. त्याच्यानंतर नागरिकात एकता व बंधुभाव वाढीस लावणे. त्याच्यानंतर आहे आपल्या गौरवशाली संस्कृतीचा अभिमान बाळगून तिचे संरक्षण करणे. त्याच्यानंतर पर्यावरण, वन्यजीव यांचे रक्षण करणे व पाणी प्राणी मात्रांवर दयाभाव ठेवणे.
देशाचे रक्षण करणे आणि गरजेवेळी देशसेवा करणे. आता हा जो म्हणजे हे जे घेतलेलं आहे देशाचे रक्षण करणे, आता हे इस्रायलच्या याच्यापासून आणि रशियाच्या याच्यापासून आपण मोटिवेशन घेतलं. इस्रायल आणि रशियामध्ये कसं राहतं समजा, त्या देशात त्यांनी काय केलेलं की प्रत्येकाला ते ट्रेनिंग देतात, मिलिटरी ट्रेनिंग देतात, आणि जेव्हा पण युद्ध होतं तेव्हा तिथले लोकांना सांगितलं जातं की चला तुम्ही आज जे ऑफिस ऑफिसला जातात तुमच्या हातात कम्प्युटर सोडा, आता बंदूक घ्या आणि चला युद्धाला चला. मग हे आपण इस्रायल आणि रशियाकडनं प्रेरणा घेतलेली याच्यासा. त्याच्यानंतर सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे व हिंसेपासून दूर राहणे. आता बघा काही आंदोलन होतात, लोक डायरेक्ट जाळपोळ करतात, बसेस जाळून टाकतात, सरकारी संपत्ती जाळून टाकतात, तर ते नाही केलं पाहिजे. त्याच्यानंतर मानवता, वैज्ञानिक दृष्टिकोन, तसेच ज्ञानार्जन आणि प्रगतीच्या भावनांचा विकास करावा. 10वा आहे सामूहिक आणि वैयक्तिक कार्यात सतत विकासाचा दृष्टिकोन ठेवणे. आता बघा याच्यात हे जे पहिले 10 जे आहे हे एवढे, तर हे सगळे स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार आलेले आहेत. कुठून आलेले आहेत? तर स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीवरून 1976 मध्ये. आता हा जो आलेला आहे ना हा नंतर आलेला आहे. 6 ते 14 वयोगटातील पाल्यास पालकाने शिक्षण देणे. आता हा कसा आला काय आला ते पुढे पाहूया आपण, ठीक आहे? त्याच्या आधी आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया की मूलभूत कर्तव्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, वैशिष्ट्य काय. पहिलं, याच्यात काही इथिकल ड्युटीज आहेत, काही सिव्हिलियन ड्युटीज आहेत, म्हणजे काही नैतिक आहेत, काही नागरी आहेत. नैतिक कोणतं आहे की स्वातंत्र्य लढ्यातून जे काही आपले आदर्श आहेत त्यांचा आपल्याला अभिमान बाळगला पाहिजे, हे आपली इथिकल आहे. नागरी कर्तव्य कोणते की संविधानाचा अपमान नाही करायचा, राष्ट्रगीतांच्या वेळी असं उभं राहायचं, ठीक आहे? त्याच्यानंतर हे फक्त भारतीय लोकांसाठीच आहे, म्हणजे मूलभूत कर्तव्य करणे पार पाडणे हे फक्त भारतीय नागरिकांनाच लागू होतात, परदेशी नागरिकांना लागू होत नाही, ठीक आहे? एखादा अमेरिकेतून आला आणि त्याला म्हणून अरे आमचं राष्ट्रगीत चालू तू थांब, नाही थांबलं तुला पोलीस मध्ये दिलं जाईल, तसं नाही, हे फक्त भारतीय लोकांवरच लागू होतं. तसं जर पाहिलं तर मूलभूत हक्क जे आहेत आपले, जे फंडामेंटल राईट्स जे आहेत, तर ते परकीयांना पण असतात. म्हणजे एखादा अमेरिकेचा व्यक्ती असेल त्याला सुद्धा पोलीस अशी अरेस्ट नाही करू शकत, त्याला पण असं वॉरंट दाखवावं लागतं. त्याचं आहे पुढचं आहे हे न्याय प्रविष्ट नाहीत. म्हणजे काय, समजा मी फॉलो केलं नाही, समजा मी उभा नाही राहिलो राष्ट्रगीताच्या वेळी, असं नाही होऊ शकत की मला पोलीस येईल आणि घेऊन जाईल. हे न्याय प्रविष्ट नाहीत, यांच्यासाठी काही शिक्षा वगैरे नाही, यांच्यासाठी तुम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही. म्हणजे एखादा व्यक्ती उभा राहत नसेल आणि तुम्ही गेले कोर्टात की अरे ती संघटना ते व्यक्ती जे आहेत राष्ट्रगीतांच्या वेळी उभेच राहत नाही, मग तुम्ही न्यायालयात जाऊन ते हे नाही करू शकत, ठीक आहे? पण संसद कायदा करू शकते, संसद कायदा करू शकते की जे उभे राहणार नाही त्यांना दंड लागेल, 5 रुपये, 50 रुपये, 500 रुपये, संसद मात्र कायदा करू शकते. या सर्व कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आता तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कोणत्या कोणत्या? एक आहे 1976 ची 42वी घटना दुरुस्ती. इंदिरा गांधीजी यांच्या काळात ही 42वी घटना दुरुस्ती झाली आणि याच्याने मूलभूत कर्तव्य जे फंडामेंटल ड्युटीज जे आहेत हे चॅप्टर ऍड करण्यात आलं, पार्ट 4A ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड दी आर्टिकल 51A, ठीक आहे? त्याच्यानंतर आपण जे पाहिलं होतं बघा ते 11वं कर्तव्य की 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षण देणे हे पालकांचं कर्तव्य आहे. तर हे कधी ऍड करण्यात आलं? हे 2002 मध्ये ऍड करण्यात आलं 86व्या घटना दुरुस्तीने. अटल बिहारी वाजपेयी यांचं गव्हर्नमेंट होतं त्यावेळी त्यांनी हे ऍड केलं, ठीक आहे? मग जर परीक्षेत क्वेश्चन आला की खालील पैकी कोणत्या शिफारसी या 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार राज्यघटनेत होत्या, मग त्याच्यात तुम्ही त्याने लक्षात ठेवायच्या. कोणत्या लक्षात ठेवायच्या? ही वाली 2002 वाली की 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांना शिक्षण देणे हे त्यांच्या वडिलांचं, त्यांच्या गार्डियनचं काम असणार आहे, ठीक आहे? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मूलभूत कर्तव्य हा पार्ट व्यवस्थित पाहिलेला आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.